देशातील घडामोडींसाठी महाराष्ट्र क्राइम स्पॉट न्यूजला लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. नो चलान डे च्या माध्यमातून कल्याणा ट्रॅफिक पोलिसांची जनजागृती. वाहतुकीच्या नियम कायद्यांबाबत लोकांमध्ये जनजागृती करण्यासह ते पाळण्याचे आवाहन करण्यासाठी कल्याण ट्रॅफिक पोलिसांतर्फे नो चलान डे उपक्रम राबविण्यात आला. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांना यावेळी गुलाब पुष्प आणि नव्या वाहतूक नियमांचे पत्रक वाहतूक पोलिसांकडून देण्यात आले. केंद्र सरकारने काही आठवड्यांपूर्वी वाहतुकीच्या नियम मोडणाऱ्या दंडाच्या रकमेत वाढ केली आहे. त्यामुळे पूर्वी काही शे मध्ये असणारा दंड आता हजारांच्या घरात पोहोचला आहे. त्या जोडीला न्यायालयीन शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. त्याबाबत लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी आजचा हा उपक्रम राबविण्यात आल्याची माहिती कल्याण ट्रॅफिक ACP मंदार धर्माधिकारी यांनी दिली. ट्रॅफिक साहेबांच्या कल्पनेतनं आजचा हा नो चलान डे पूर्ण ठाणे पोलीस आयुक्तालयात सुरू करत आहोत. आज कल्याण डोंबिवलीमध्ये आम्ही हा कार्यक्रम घेत आहोत. आज पूर्ण दिवस कुठल्याही वाहतुकीच्या उल्लंघनाला आम्ही चलान काढणार नाही तर त्यांची जनजागृती करणार आहोत. आता जे नवीन कायद्यामध्ये सुधारणा झाली आणि दंडांमध्ये जी वाढ झालेली आहे ती लोकांपर्यंत ती पोचावी जेणेकरून लोक त्याबद्दल अवेअर होतील आणि जास्तीत जास्त नियम पाळतील यासाठी हा आजचा दिवस आम्ही हा कार्यक्रम घेत आहोत. तसेच आज कल्याण रेल्वे परिसरात वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांना थांबवून वाहतूक पोलिसांनी त्यांचे समुपदेशन केले. तसेच नो चलान डे हा केवळ आजच्या दिवसापुरता मर्यादित असून वाहतूक नियम मोडणाऱ्या चालकांवर उद्यापासून पुन्हा एकदा कडक कारवाई सुरू केली जाणार असल्याचा इशाराही दिला. लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी आजचा उपक्रम राबविण्यात आल्याची माहिती कल्याण ट्रॅफिक ACP मंदार धर्माधिकारी यांनी दिली. सर्वांना त्यांनी हेल्मेट घातलं नसेल हेल्मेट घालत जा, लायसन्स नसतील तर लायसन्स ठेवत जा, कागदपत्र ठेवत जा, नो पार्किंग, सिग्नल जम्पिंग याबाबतचे त्यांना सांगतो. याशिवाय त्यांना आम्ही पॅम्पलेट जे बनवलेले आहेत की ज्याच्यात पूर्वीचा दंड आणि आताचा दंड आणि वाहतुकीसंबंधीचे नियम हे सगळे हे अशा प्रकारे आम्ही पॅम्पलेट बनवलेलं आहे आणि त्याच्या मागे नियम काही थोडक्यात लिहिलेले आहेत आणि इथे आम्ही दंड लिहिलेले आहेत. तिथे हे काही वाहतुकीचे उल्लंघनाचे प्रकार आहेत आणि हे काही दंड आहेत तर या प्रमाणे आम्ही त्यांना पॅम्पलेट देतो आहे जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना याची माहिती होईल आणि लोक जास्तीत जास्त नियमांचे पालन करतील यासाठी हा आम्ही आज उपक्रम घेत आहोत. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र क्राइम स्पॉट न्यूज, कल्याण. तूर्तास वेळ झाली आहे इथेच थांबायची. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रासह. धन्यवाद.